गवर्नमेंट है काल जे वादळ आलं होतं त्या ठाणे शहरात किती झाडांचं हे झालेलं आहे कशा प्रकारे काल दिवसभर जे चक्रीवादळाचं जे काही थोडेफार दुष्परिणाम ठाणे शहरावर झाले त्याच्यामध्ये जवळपास ठाणे आपत्कालीन कक्षामध्ये 227 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विविध प्रकारच्या तक्रारी होत्या त्यामध्ये 159 तक्रारी या झाडे पडल्याच्या होत्या, 22 तक्रारी ह्या झाडांच्या फांद्या तुटल्याच्या होत्या आणि 17 तक्रारी ज्या होत्या ते धोकादायक स्थितीतील झाडांच्या होत्या. संपूर्ण दिवसभर महापालिकेची यंत्रणा विविध प्रभाग समित्यांमध्ये ज्या 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 ठिकाणी झाडे पडले असतील, झाडाच्या फांद्या तुटल्या असतील त्या ठिकाणी काम कार्यरत होते. काल मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्यामुळे थोडासा विलंबही लागला की झाडाच्या फांद्या उचलायला किंवा झाडाची छाटणी करून रस्ता मोकळा करायला थोडाफार विलंब लागला कारण की काल चक्रीवादळाचं हे सुरू होतं आणि पाऊसही होता मोठ्या प्रमाणात. 206 मिलीमीटर काल पाऊस पडला ठाणे शहरामध्ये, मोठ्या प्रमाणात पाऊसही सुरू होता. ह्या दोन्हीमध्ये आमची यंत्रणा पूर्णपणे वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होती त्यामुळे काही ठिकाणी विलंबाने झाडेंची छाटणी करून किंवा रस्त्यावर झाडे पडले होते ते उचलला उशीर झाला होता. परंतु आजसुद्धा ते काम ज्या ज्या ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडलेलं ते काम तातडीने करण्याच्या सूचना माननीय आयुक्तांनी दिलेल्या आहेत. ओके.